ओम राऊत माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि मला अभिमान आहे की ओम राऊत सारखा एक तरुण डायरेक्टर ह्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे चित्रपट देऊ शकतो. पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी जे 2 ते 3 चित्रपट दिले खरोखर मी भारावून गेलो होतो की ओम राऊत अशा प्रकारचं चित्रपट निर्मिती करू शकतो. त्यामुळे मला अभिमान वाटायचा की बाबा ओम राऊत आमचा मित्र आहे, आमचा सहकारी आहे, आमच्या कुटुंबातला एक घटक आहे, असं आम्ही नेहमी लोकांना अभिमानानं छाती पुढे करून सांगायचो. परंतु ज्यावेळेस आदिपुरुष चित्रपट आला आणि आदिपुरुष चित्रपटातला रामाची व्यक्तिरेखा साकारणारा जो अभिनेता आहे तो त्या चित्रपटाच्या रामाच्या व्यक्तिरेखेमध्ये सूट होतो का, रावणाच्या व्यक्तिरेखेमध्ये दाखवलेला जो कलाकार आहे तो त्या चित्रपटामध्ये सूट होतो का, किंवा ज्या पद्धतीनं रामायणाचं विद्रूपीकरण करण्यात आलं आणि त्यामध्ये जे संवाद वापरण्यात आले त्याबद्दल मला खरोखर म्हणजे कीव आली की ओम राऊतसारख्या एका तरुण निर्मात्यानं किंवा डायरेक्टरनं अशा प्रकारे डेअरिंग करू नये. कारण शेवटी रामायण महाभारतावर हा देश चाललेला असतो, त्या विचारांवर हा देश चालत असताना त्यामध्ये जर अशा प्रकारचे वाक्य किंवा संवाद जर त्यांनी टाकले तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. बऱ्याच राज्यामध्ये ह्या चित्रपटाला बंदी पण घातलेली आहे, त्यामुळे ओम राऊत आमचा सहकारी, आमचा कौटुंबिक मित्र म्हणून त्याला मी एक प्रेमाचं वडीलकीच्या नात्यानं एक प्रेमाचं पत्र पाठवलं आणि त्या प्रेमाच्या पत्राला पत्राचा त्यांनी स्वीकारही केला आणि त्यांनी मान्यही केलं की नाही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पुढे घडणार नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला अजूनही कर्तृत्व म्हणजे माझ्या कर्तृत्वामुळे अजूनही तुम्हाला अभिमान वाटावा अशीच भूमिका माझी नेहमी राहील. त्यामुळे त्याचं मी खरोखर त्यांनी ॲक्सेप्ट केलं ते पत्र, त्याबद्दल त्याचं कौतुक करतो. परंतु चुकी मात्र निश्चितपणे त्याच्याकडून झालेली आहे हे मान्य करावंच लागेल.